क्वेश्चन क्वेश्चन नंबर 10 हे ॲक्च्युली तुम्हाला सॉल्व करायला जाणार होतं, तुम्हाला सांगणार होतं, पण जरासा सम जरासा मोठा आहे म्हणजे मी सॉल्व करतो. ओके ठीक आहे, बघा वाय इक्वल टू कॉस स्क्वेअर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. पहिलं काय दिसतं तुम्हाला इथं पॉवर दिसते, पॉवर खाली येणार आणि त्याच्यातून एक लेस होणार. ओके बघा पॉवर खाली घेतली, 2 खाली 1 आणि हे टर्म फंक्शन आहे तसंच. ओके परत डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढणार, हे तसंच राहणार एंडपर्यंत तसंच राहणार. ठीक आहे, याचा काही नाही प्रॉब्लेम. इथं काय कॉस्ट डेरिव्हेटिव्ह काढणार, कॉस्ट डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, कॉस्ट डेरिव्हेटिव्ह मायनस साईन ऑफ हे फंक्शन जे काय फंक्शन आहे ते येणार. ओके आणि नंतर पुढं आतमध्ये अँगल काय तर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7, मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढ लागेल तुम्हाला नेक्स्ट. बघा तिथं डेरिव्हेटिव्ह दिलेली आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, आता बघा हे मायनस आहे, हे मायनस पुढं आणले, 2 आहे तसंच, ही टर्म आहे तशीच. ओके साईन ही टर्म पण तशीच. ओके डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग, लॉग असेल तर काय येतो 1/x येतो, मग इथं 1/x² + 7 येणार, x² + 7. परत डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, अजून राहिले. ओके डेरिव्हेटिव्ह ऑफ x² + 7, x² डेरिव्हेटिव्ह 2x. ओके 2x आणि प्लस 7 0 येतो. बरं आता फक्त हे 2x आहे ते वर लिहायचं आणि ही टर्म खाली लिहायची, झालं सिम्प्लिफाय. ओके ह्या प्रकारे सॉल्व करायचं. एकदा जर समजलं कॉन्सेप्ट कसं सॉल्व करायचं तर तुम्हाला सगळं स्टेप येते. ओके वेगळीच क्वेश्चन. ओके रियलमध्ये काय दिलं आहे, y = tan (in brackets) कॉस ऑफ साईन एक्स दिलं. ठीक आहे टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, sec² येणार. ओके sec² हे जे काय फंक्शन आहे ते आतमध्ये, तर डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, कॉस ऑफ साईन एक्स, कॉस ऑफ साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढणार. ठीक आहे इथे पुढं नेक्स्ट काय येणार, ही टर्म आहे तशीच राहणार, sec² कॉस साईन एक्स. हां डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय येतं, कॉस ऑफ साईन एक्स, कॉसचं काय येतं मायनस साईन, मायनस साईन ऑफ आतमध्ये फंक्शन आहे साईन, म्हणजे इथं साईनच लागणार आहे साईन एक्स. परत डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स काढा. ठीक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स. ओके मायनस जे आहे ते पुढे लिहितो, मायनस sec² कॉस ऑफ साईन एक्स साईन ऑफ साईन एक्स. इथं काय काय जण साईन ऑफ साईन साईन स्क्वेअर करते ना, लक्ष पाहिजे देतो. ठीक आहे अँगलमध्ये आहे, स्क्वेअर होणार नाही कधी. ओके साईनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, साईनचं डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स. ठीक आहे ना कॉस एक्स, चला सिम्प्लिफाय. ओके टेक दिस क्वेश्चन 30. 12th आहे जो सॉल्व नाही केला मी, ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे थोडंसं जास्त आहे म्हणून, ते मोठं आहे म्हणून नाही घेतलं, पण इझी आहे. ओके ते तुम्हाला समजेल. 13 काय दिलं, y = e^(log)ऑफ हे फंक्शन दिले. रूल माहिती पाहिजे, फंक्शन दिसतानाच तुम्हाला रूल लगेच समजला पाहिजे. तर काय रूल आपला लॉगचा, e^(log)x असेल तर ई आणि लॉग कॅन्सल होतं, राहणार काय फक्त एक्स. ठीक आहे डिफरन्शिएशन लॉगरिथमिकमध्ये हा रूल आहे. ओके म्हणजे इथं काय काय नाही, तर ही टर्म कॅन्सल, राहिलं काय फक्त y = log(x)² - log(x)² ह्याचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. नाहीतर तुम्ही डायरेक्ट अप्लाय करसाल तर त्यावेळेस चुकणार तुमचं. ठीक आहे म्हणजे इथं काय ना डिफरन्शिएट करायला लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx. हां इथं ब्रॅकेट स्क्वेअर आहे, पहिलं पॉवरचं रूल आपल्या काय लागेल, पॉवर खाली घ्यायला लागेल. इथे येणार 2 log(x), इथं 2 - 1 येतं. परत डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्सचं काढणार. ठीक आहे असं सॉल्व करायचं आहे ते मायनस. हां इथं पॉवर आहे पण आतमध्ये पॉवर आहे, log(x² आहे आतमध्ये, पहिलं लॉग रूल आपल्याला करायचा. ठीक आहे ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर पॉवर खाली घ्यायचं, आता इथं पॉवर खाली घ्यायचं नाही, इकडं अँगलमध्ये x² त्यावेळेस नाही, त्यावेळेस काय करणार लॉग आपल्या करणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ log(x² काय तर लॉगचं येतं 1/x येतं, पण इथं x² आहे तर x² डेरिव्हेटिव्ह कोणचं काढणार, परत x² ठीक आहे असं सॉल्व करायचं तरच आन्सर मॅच होणार, नाही तर होणार नाही. की इथं काय काय ना 2 log(x), log(x) डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/x येतो, एक्स आहे तसं, मायनस x² काय तर डेरिव्हेटिव्ह 2x /
एक्स स्क्वायर, ठीक है, अपॉन एक्स स्क्वायर, एक्स आणि एक्स कॅन्सल, म्हणजे काय काय मिळतं, टू लॉग एक्स अपॉन एक्स मायनस टू अपॉन एक्स, एक्स काढून काढतो, एक्स आणि टू कॉमन, म्हणजे इथं टू कॉमन काढलं काय ना, एक्स असंच ठेवतो, ओके, टू कॉमन म्हणजे इथे येणार लॉग ऑफ एक्स मायनस, मग झालं सिम्प्लिफाय, ओके, टेक दिस क्वेश्चन. Now next question is 14. Okay, the sine of root sine root x दिला आहे, ठीक आहे, सो इकडे साईड आहे फक्त रूट दिलेला आहे, ओके, साईनचे डेरिव्हेटिव्ह काय तर कॉस ऑफ रूट साईन रूट एक्स, ओके, कॉस येणार पर डेरिव्हेटिव्ह कुठं काढणार ह्या टर्मचं, ओके, इथं येणार कॉस ऑफ साईन रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट आहे पहिलं, रूटचं डेरिव्हेटिव्ह काय तर वन अपॉन टू रूट साईन रूट एक्स, पर डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन रूट एक्सचं काढणार, ओके, साईन रूट एक्स, ओके, इथं काय काय नंबर कॉस ऑफ रूट साईन रूट एक्स अपॉन हे अपॉनमध्ये लिहितो, इथे येणार टू रूट साईन रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन रूट एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन, साईनचं काय येतं डेरिव्हेटिव्ह, साईनचं येतं कॉस रूट एक्स, पर डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काढणार, ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स, ओके, कॉस स्टार्टिंग येतो कॉस ऑफ रूट एक्स हे स्टार्टिंगला, ओके, आणि ही तर माहीत अशीच कॉस रूट साईन रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, हां, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय येतं, वन अपॉन टू रूट एक्स येतं, वन अपॉन टू, खालचा टू आणि हा टू फोर होणार, वन अपॉन टू रूट एक्स, रूट एक्स पुढे लिहिणार, रूट एक्स पुढं आणि रूट साईन रूट एक्स, झालं समजलं, ओके, टेक दिस क्वेश्चन. ना नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर इज 50, ओके, आत्तापर्यंत 14 क्वेश्चन झाले होते, आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला लॉगमध्ये दिलेला आहे, लॉग ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर आहे, ठीक आहे, पहिले लॉग अप्लाय करावं लागेल, ठीक आहे, लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय तर वन अपॉन एक्स, वन अपॉन एक्स, एक्स काय तर सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर आहे खाली आहे, ओके, पर डेरिव्हेटिव्ह करायचं काढणार, सेक ई रेस टू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढणार, ओके, सेक ई रेस टू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, ओके, त्याचं काय येतं, सेकचं डेरिव्हेटिव्ह वन अपॉन सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर आहे, तसंच सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर, सेकचं डेरिव्हेटिव्ह काय तर माहिती आहे, सेक एक्स इंटू टॅन एक्स, ओके, म्हणजे इथे येणार सेक, अँगल कोणचा आहे, ई रेस टू एक्स स्क्वेअर हा फंक्शन आहे, महाच फंक्शन द्यायचं, सेक इंटू टॅन, टॅन ई रेस टू एक्स स्क्वेअर, ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, पण त्या अँगलचं डेरिव्हेटिव्ह काढणं लागेल, ठीक आहे, म्हणजे इथे येणार ई रेस टू एक्स स्क्वेअर. चला आता बघा, ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल, राहिलं काय फक्त टॅन ई रेस टू एक्स स्क्वेअर राहणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई, ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय तर ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स झालं, ई रेस टू एक्स, पण इथे एक्स स्क्वेअर, मग एक्स स्क्वेअर येणार, पण डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू, सॉरी, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, फक्त ह्या पॉवरचं, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह, ओके, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह माहिती तुम्हाला किती येतं, टू एक्स येतं, म्हणजे इथे येणार ह्याचं डेरिव्हेटिव्ह टू एक्स, हे ते पुढे येतं, टू एक्स इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन ई रेस टू एक्स स्क्वेअर, ओके, एकदम इझी आहे, फक्त आतमध्ये कसं झालं, फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन दिलं म्हणून थोडं डिफिकल्ट जातं, पण एकदा सॉल्व करायला घेतलं तर इझी जाईल, ओके, टेक दिस क्वेश्चन. नाव क्वेश्चन नंबर 16, ओके, 16 बघा, पहिले सिम्प्लिफाय करावं लागेल, त्याच्यानंतर डिफरन्शिएट अप्लाय करावं लागेल, ओके, इथं वाय इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर आहे, टू द बेस ई स्क्वेअर, मग आपल्या लॉगरिथमिक रूल अप्लाय करावं लागेल, म्हणजे इथं लॉग आहे, लॉगचं रूल काय आहे, लॉग एक्स अपॉन एक्स टू द बेस वाय असेल तर कसं येतो आपण, लॉग एक्स अपॉन लॉग वाय असं लिहितो, बरोबर का, लॉग रूल नुसार, मग हे इथे तसंच अप्लाय केलं, लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ई स्क्वेअर, ओके, जी पॉवर आहे ती खाली आणली, डेरिव्हेटिव्ह अप्लाय नाही केलं, इथं लॉग लॉग रूल अप्लाय करतोय, ठीक आहे, नाही तर तुम्ही डेरिव्हेटिव्ह समजता, टू खाली इथे पुढे येणार, लॉग ई, लॉग ईची व्हॅल्यू काय असते, वन, टू इंटू वन टूच, ओके, आता अप्लाय करा, डिफरन्शिएट, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वन अपॉन टू कॉन्स्टंट टर्म बाहेर येणार,
dy by dx 1 upon 2 बाहेर हाँ log चे derivative काय होतं log आपल्याला derivative काढायचं log चे derivative काय होतं 1 upon x येतो पण इथे x आहे का नाही इथे log x आहे इथे येणार 1 upon log x पण derivative कोणाचं काढणार derivative of log x काढणार log x ओके काय काय येणार मग हाफ आहे तसंच 1 upon हाँ log x derivative काय होतं 1 upon x येतं ते x आहे तो पुढे पुढे लिहितो आणि log x तसंच झालं सिम्प्लिफाय 1 upon 2x log x ओके एकदम इझी टेक दिस क्वेश्चन क्वेश्चन नंबर इज 17 ओके बघा हे क्वेश्चन जे आहे ना थोडंसं डिफिकल्ट आहे आणि कारण कसं सगळीकडे लॉग लॉग दिलं ना मग तुम्ही बाय चान्स एखाद्या वेळेस विसरू शकता ह्याचं लॉगचं डेरिव्हेटिव्ह काढायचं किंवा ह्याचं लॉगचं डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणून व्यवस्थित करायचं तुम्हाला जर अप्लाय करता येत असेल व्यवस्थित तरच ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप म्हणजे सॉल्व्ह करते नाहीतर येणार नाही ओके बघ काय करायचं पहिलं काय दिलं इथं लॉगचं लगेच अप्लाय नाही करायचं इथं काय दिलं पॉवर दिलेलं आहे पॉवर पहिलं खाली घ्यायचं ठीक आहे आणि पॉवरमधून एक लेस करायचं 2 - 1 1 येतं म्हणजे हे आहे तसंच राहणार ठीक आहे ही टर्म आहे तशीच 2 खाली घेतला पर डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार लॉग ऑफ लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काढणार ठीक आहे हे तसंच राहणार 2 लॉग लॉग ऑफ लॉग एक्स ओके हे आहे तसं लिहिलं की ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय ना लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 अपॉन एक्स येतं आणि एक्स काय येतं ही टर्म आहे म्हणजे 1 अपॉन म्हणजे हे येणार ठीक आहे तर लॉग ऑफ लॉग एक्स येणार पर डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार डेरिव्हेटिव्ह ऑफ परत लॉगच्या आतमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं ठीक आहे म्हणजे ह्याचंच डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल तुम्हाला इथं लॉग ऑफ लॉग एक्स ओके इझी आहे इथं आहे तर सिस्टम 2 लॉग लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग काय येतं 1 अपॉन एक्स पण इथे एक्स आहे का नाही इथे लॉग एक्स आहे म्हणजे 1 अपॉन लॉग एक्स येणार इथे येणार 1 अपॉन लॉग एक्स ठीक आहे मग परत डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स मग आता एकच ह्याच्यात लिहितो मी 2 लॉग ऑफ लॉग ऑफ लॉग एक्स ओके डिवाइड बाय लॉग एक्स हे पहिलं लिहितो स्टार्टिंगला लॉग एक्स स्टार्टिंगला सेकंड नंबरला लॉग ऑफ लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय येतं 1 अपॉन एक्स माहिती 1 अपॉन एक्स एक्स जे आहे ते पुढे लिहितो झालं डी वाय बाय डी एक्स ओके फक्त लॉगच आहे दुसरं काही दिसणार नाही तुम्हाला मग व्यवस्थित सॉल्व करायचं कटिंग डिस्क्रिप्शन सेकंड वाला हा लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18 ओके बघा 18 मध्ये काय दिलं वाय इक्वल टू साईन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर ओके डिफरन्शिएट करायचं साईन स्क्वेअर आहे पहिलं स्क्वेअर आहे ते पॉवर पहिलं खाली घ्यायचं ठीक आहे पॉवर खाली घेतलं पॉवरमधून इक्लेस करायचं बघा इथे 2 होते तो खाली आणला आणि 1 राहिला आणि जे आहे फंक्शन तसंच ओके पर डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार साईन एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढणार सेम इथे तसंच अप्लाय करायचं पॉवर खाली 2 खाली येणार बघा इथे कॉस स्क्वेअर होतं 2 खाली कॉस आणि 2 - 1 1 येणार एक्स स्क्वेअर तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार कॉस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढणार की ही टर्म आहे तशीच साईनचं डेरिव्हेटिव्ह येतं कॉस कॉस एक्स स्क्वेअर येणार त्यानंतर एक्स स्क्वेअर येणार मग कॉस एक्स स्क्वेअर पर डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार एक्स स्क्वेअरचं ठीक आहे इथं आहे तसंच कॉस डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स स्क्वेअर ओके पर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काढला आहे बघा काय काय 2 साईन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय येतं 2x येतं ओके मायनस 2 हे मायनस आहे ना प्लस होणार येतं प्लस हे टाईम साईन पहिले लिहितो साईन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय ना 2x ओके हां इथं बघा आता ह्याचं काय फॉर्म्युला मॅच होतं आहे काय होते कोणचा फॉर्म्युला हा फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला साईन 2x काय फॉर्म्युला 2 sin x into cos x 2 sin x into cos x 2 sin x square आहे आणि cos x square इथे x angle square आहे तिथं नाही मग apply करू शकतो का आपण
करू शकतो. कसं काय, इथं अँगल जर आपण स्क्वेअर आणला तर इथं पण स्क्वेअर लिहायचा. झालं आपलं, म्हणजे ह्याच्या जागी काय ना हे लिहू शकतो आपण फॉर्म्युलेनुसार. म्हणजे इथे येणार साई 2x, ओके, आणि 2x तसाच प्लस इथं पण साई 2x2. इथं काय येणार मग पुढं 2x, 2x कॉमन, 2x कॉमन काढा किंवा साईन 2x2 कॉमन काढा. हे दोन्ही सेम आहेत ना, दोन्ही सेम. म्हणजे किती टाईम्स आहे हे 2x ऑफ साईन 2x2, 2x ऑफ साईन 2x2 किती टाईम्स झाले, 4 टाईम्स. म्हणजे इथे 4 टाईम्स ऑफ साईन 2x2. बघा तुम्ही कसं पण कॉमन काढून करा किंवा असं डायरेक्ट करा, येईन ते इझी आन्सर. ओके, टेक दिस क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर आपण 3 जो शिकणार आहे त्याच्यासाठी हे बेसिक फॉर्म्युले आहे. हे तुम्हाला जर आलं तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 येणार, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 साठी काय काय रिक्वायरमेंट असणार आहे, यू इंटू वी आणि यू अपॉन वी कधी अप्लाय करायचं हे पण प्रश्न आहे ना. यू इंटू वी आणि यू अपॉन वी हे दोन रूल आहेत, कधी अप्लाय करायचं. बघ, जर यू इंटू वी असेल, म्हणजे समजा फंक्शन इंटू फंक्शन असेल. सपोज फंक्शन आहे एक्स आणि दुसरं फंक्शन आहे वाय. फंक्शन इंटू फंक्शन असेल तर यू इंटू वी अप्लाय करायचा, ठीक आहे, नाहीतर करायचं नाही. सपोज एक्स असेल किंवा साईन एक्स असेल, दोन्ही फंक्शन आहेत ना, तर हे अप्लाय करायचं, नाहीतर नाही. किंवा एक्स अपॉन कॉस असू शकतं किंवा ई रेस टू एक्स लॉग एक्स असू शकतं, ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर यू इंटू वी अप्लाय करायचं, ठीक आहे. हां, कॉन्स्टंट इंटू फंक्शन असेल तर नाही करायचं. सपोज 2 sin x आहे, हा फंक्शन आहे का, नाही. मग त्यावेळेस काय करणार, 2 बाहेर काढणार, फक्त साईन एक्सचे डेरिव्हेटिव्ह काढणार, ठीक आहे. आता तेच करता आलं आपण बेसिक फॉर्म्युले. आता इथं काय काय करायचं, यू इंटू वी त्यावेळेस काय करणार, यू पहिला बाहेर, जे काही फंक्शन आहे ते बाहेर, त्याच्यानंतर वीचं सेकंड पार्टचं डेरिव्हेटिव्ह, परत सेकंड पार्ट आहे तसंच ठेवायचं, फर्स्ट पार्टचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, बस एवढंच करायचं. कधी अप्लाय करणार, फंक्शन इंटू फंक्शन असेल तरच, ओके. आता इथं पण तसंच, फंक्शन अपॉन फंक्शन असेल तर हे यू अपॉन वी रूल अप्लाय करायचं. सपोज असा असेल साईन एक्स अपॉन कॉस एक्स, हा इथं अप्लाय करू शकतो किंवा नाही केलं तर चालेल, कारण साईन एक्स अपॉन कॉस एक्स काय असतं, टॅन एक्स असतं. नाही केलं तर चालेल, किंवा असं असेल ई रेस टू एक्स साईन एक्स, हा मग आज इथं अप्लाय करावं लागेल. साईन एक्स इकडे घ्यायला लागेल, बघा ना, वी जो पहिला आहे खालचा जो टर्म तो पहिला घ्यायला लागेल, वीची टर्म फर्स्ट, आणि त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ यू ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, ठीक आहे. मायनस यू फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फर्स्ट पार्ट आहे तसं, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ वीचं काढावं लागेल. वी काय तर साईन एक्स आहे, आणि वी स्क्वेअर म्हणजे साईन एक्सचा स्क्वेअर, ओके, असं करावं लागेल. फॉर एक्झाम्पल जरी सांगायचं राहिलं याच्यात यू इंटू वीचं, तर सपोज ई रेस टू एक्स इंटू एक्स घेतो, ठीक आहे, याचं डेरिव्हेटिव्ह काय काय ना, याचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आहे तसंच, ठीक आहे, फर्स्ट पार्ट आहे तसंच ठेवायचं, ओके. आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय तर 1 प्लस, बघा प्लस आहे तसं, वी तसंच ठेवायचं, वी म्हणजे एक्स आहे आपलं, एक्स तसंच, परत डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स काय तर ई रेस टू एक्सच येतं, ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह, ओके, असं करायचं. इथं पण सेम तसं, काही पण पार्ट घेऊन बघा यू अपॉन वी, फक्त या फॉर्म्युलामध्ये अप्लाय करायचं, ओके.